चलो आता आपल्या नीरजा मॅडम ज्या आहेत डॉक्टर नीरजा दशपुत्र आहे त्या अतिशय छानपैकी आपल्या घरातल्या किचन मध्ये जे सर्वात इंटरेस्टिंग जी जागा आहे घरामध्ये ती आपलं किचन आहे त्याच्यावरती ते बोलणार आहेत. डॉक्टर नीरजा दशपुत्र आहे त्यांना मुलांशी आणि शिक्षकांशी बोलायला प्रचंड आवडतं. त्यांचं केमिस्ट्री आहे परंतु त्या मूळच्या विषयापेक्षाही त्यांना जेव्हा मुलं समोर असतात जेव्हा टीचर समोर असतात त्यांना तुमच्याशी बोलायला त्यांना प्रचंड आवडतं. आता मी नीरजा मॅडमची तयारी झाली की त्या तुमच्याशी बोलतील परंतु अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे जो आपल्या रोजच्या जीवनाच्या संदर्भातला आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वात जास्त इंटरेस्टिंग जी जागा आहे आपल्या घरातली ती म्हणजे किचन. तर काय होणार आहे किचन मध्ये तर आपण नीरजाकडनंच ऐकूया. नीरजा थँक्यू व्हेरी मच, प्लीज गो अहेड. थँक्यू. ओके फर्स्ट ऑफ ऑल टेल मी इज इंग्लिश अ बेटर मीडियम फॉर इन्स्ट्रक्शन का मी मराठीत बोलू? मराठीत बोललेलं मराठीत शक्य तेवढं मराठीत बोलते. मला काही काही ह्यांचे इंग्लिश वर्ड म्हणजे मराठी शब्द त्याचे माहिती नसतील तर ते इंग्लिश वापरले जातील. ओके ओके सो माझं नाव नीरजा, मी इथे आयसर पुण्यामध्ये सायन्स एज्युकेशन चा आउटरीचं काम करते, त्याचबरोबर पीटीओ एज्युकेशन म्हणजे आयसरचा जो करिक्युलम असतो तो डिझाईन करणे, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणे ह्याचं काम मी मुख्यत्वे बघते. मी ज्यावेळी माझी PhD करत होते त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की मला सायन्स लॅबमध्ये करण्यापेक्षा सायन्स लोकांना समजावून सांगायला खूप आवडतं. सो सायन्स टीचिंग थ्रू असेल किंवा म्हणजे शिकवण्याद्वारे किंवा असे सायन्स पॉप्युलरायझेशन टॉक्स देऊन मला खूप म्हणजे त्यातनं आनंद मिळतो म्हणून मी माझं करिअर थोडंसं शिफ्ट केलं रिसर्च लॅब मधलं काम सोडून सायन्स पॉप्युलरायझेशनकडे आले. तर बघूया आज मला वाटतं थोडीशी वेळ आपली चुकली आहे टॉकची कारण सगळ्यांची जेवणाची वेळ झाली आहे 1:30 बट इट इज थँक्यू फॉर दोज ऑफ यू हु आर हिअर ॲट 1:30 होप यू हॅड फूड बिकॉज टुडेज टॉक इज अबाउट फूड. We are going to be talking about some common kitchen myths that we have. We are also going to be doing some demos in front of you to see how things work in the kitchen. Okay? मला मदत थांबू शकता, यू कॅन स्टॉप मी इन बिटवीन, प्रश्न विचारू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. ओके सो आपल्या सगळ्यांच्या घरात ज्याच्यात सगळ्यात जास्त सायन्स होतं अशी जागा मला वाटतं किचन असते. हा आणि आता तुम्ही मला म्हणाल की आमचं किचन एवढं चांगलं दिसत नाही बरेचदा. कोणाच्या घरी एवढं क्लीन किचन असतं? गेलायत मुलं किती ह्याच्यातली किती मुलं तुम्ही किचन मध्ये जाता मला आधी ते सांगा. आईला किंवा बाबांना किचन मध्ये मदत करणारी किती मुलं आहेत? केलं पाहिजे कारण तिथे मी जसं म्हटलं तसं मॅक्सिमम आपल्याला ज्या केमिकल रिॲक्शन्स असतात ज्या तुम्ही आता सिलेबस मध्ये शिकताय त्यातल्या बऱ्याचशा रिॲक्शन तुम्हाला किचन मधल्या गोष्टी वापरून करता येतील, त्या शिकता येतील. हा ओके सो माझं म्हणणं असं की किचन हे लॅब सारखंच आहे असं म्हणता येईल आपल्याला. किचन इज व्हेरी सिमिलर टू लॅब अँड यू माइट से दॅट माय किचन इज नॉट दिस क्लीन. आय विल ऑल्सो से दॅट प्रॉब्ली युअर किचन लुक्स लाईक दिस, शक्य आहे. आणि मोर लाईकली द लॅब्स ऑल्सो डोंट लुक लाईक द प्रिव्हियस पिक्चर, दे लुक लाईक दिस. सो या खऱ्या खऱ्या लॅब्स आहेत, आयसर मधले काही काही फोटोज आहेत कारण लक्षात घ्या एवढी क्लीन लॅब फक्त तेव्हाच असते जेव्हा तुम्ही फॅब लॅब मध्ये काम करत असता ज्यावेळी खरंच क्लीन कंडिशन्सची गरज असते. व्हेरी ऑफन यू विल सी लॅब्स दॅट लुक लाईक दिस वेअर देर इज अ लॉट ऑफ स्टफ हॅपनिंग ऑन द बेंच, काहीतरी रिॲक्शन होतीये, त्याचे सगळे इन्ग्रेडियंट साईडला आहेत. अशी लॅब बरेचदा म्हणजे जी सायन्स लॅब मूवीज मध्ये दिसते तशी ती नसते हे सांगायचं होतं मला. जसं किचन मूवीज मध्ये दिसतं तसं जे नसतं त्याचप्रमाणे सायन्स लॅबही खरी तिथे लॅबमध्ये काम करताना तुम्हाला वेगळी लक्षात येईल. सो जसं किचनमध्ये आपल्याकडे मेजरिंग डिव्हायसेस आहेत लॅबमध्ये पण मेजरिंग डिव्हायसेस असतात, मेजरिंग सिलेंडर्स असतात, बीकर्स असतात. किचनमध्ये तुम्ही थोडंसं वेगळं बघता की वेगळ्या पद्धतीचं मेजरिंग होतं. स्पून्सनी मेजर करतो आपण टेबल स्पून्स आणि त्याचप्रमाणे काय वेईंग स्केल्स थोड्या वेगळ्या असतात, वजन काटा थोडा वेगळा दिसतो. आमचे रिॲक्शन वेसल्स किचनमध्ये थोडे वेगळे असतात, तुमचा प्रेशर कुकर असेल, नंतर आपलं साधं यु नो कढई असेल किंवा भांडं असेल, त्याचबरोबर हिटिंग डिव्हायसेस पण वेगळे असतात. ह्याचंच उदाहरण आपल्याला लॅबमध्ये पण दिसतं म्हणजे लॅबमध्ये आपल्याकडे बन्सन बर्नर असतो, घरामध्ये आपल्याकडे आपला स्टोव्ह असतो किंवा गॅस रेंज असते, इंडक्शन कॉईल असते, त्याचबरोबर मायक्रोवेव्ह असतो. आपण मायक्रोवेव्ह विषयी बोलणार आहोत थोडंसं पुढे गेल्यानंतर.
Now microwave is also used in lab, by the way. आम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्स बऱ्याचशा रिॲक्शन्स ह्या मायक्रोवेव्हमध्ये करतो. सो दॅट इज समथिंग दॅट यू कॅन थिंक दॅट हाऊ पॅरलल इज द किचन विथ लॅब. दॅट्स वॉट आय वॉन्ट टू से. विथ द केमिस्ट्री लॅब दर इज सो मच इन पॅरलल. प्रिटी मच एव्हरीथिंग दॅट हॅपन्स इन द लॅब कॅन बी डन इन द किचन अँड वाईस वर्सा. ओके, सो हे सगळे आपल्याकडे मटेरियल आहे, अपॅरेटस आहे. प्रोसेसेस काय काय होतात? तर आपण फिल्ट्रेशन करतो बरेचदा, ह्याच्या हाच गाळणं असेल ते, दह्यातनं पाणी काढणं असेल. बेसिकली व्हॉट वी आर डुईंग इज फिल्ट्रेशन. इथे काय होत आहे कोणी सांगू शकेल का? ओके, इट्स गोइंग टू बी अन इंटरॅक्टिव्ह टॉक, सो जेवढं बोलता येईल तेवढं बोला. मिक्सिंग होत आहे इथे. मिक्सिंग पेक्षा अजून काय करतो आपण? चिंचेचा कोळ काढला जातोय. तिथे काय होते, कुठली प्रोसेस होते? हा, सोकिंग, एक्स्ट्रॅक्शन. सो व्हॉट वी आर डुईंग इज वी आर बेसिकली ट्राईंग टू एक्स्ट्रॅक्ट द टार्टरिक ऍसिड, ज्याच्यामुळे आपल्याला आंबटपणा हवा येतो. सो एक्स्ट्रॅक्शन इथे होतंय. हे काय होतंय कोणी सांगू शकेल? हे करते का तुमची आई किंवा बाबा? ज्यावेळी ग्रेव्ही तयार करायची असते, रस्सा तयार करायचा असतो, त्यावेळी भांड्यावरती ताट उलट ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवतात. का ठेवतो आपण ते? हा, स्टीम वेपर होते का? विचार करा काय होतं इथे. काय दिसतंय तुम्हाला वरती भांड्याच्या आतल्या बाजूला? कंडेन्सेशन होते. सो दिस इज व्हेरी क्रूड वे ऑफ डिस्टिलेशन. जी स्टीम तयार झाली किंवा वेपर तयार झाली आहे ती त्या कोल्ड सर्फेसला ज्यावेळी हिट होते त्यावेळी ते तिथे परत कंडेन्स होतं आणि खाली पडते, म्हणून तुमच्या ग्रेव्हीतलं पाणी कमी होत नाही. दॅट इज द आयडिया ऑफ यु नो युअर मॉम डुईंग दिस इन द किचन. आणि बरेचसे तुम्ही बघाल, जरी ते ट्रेडिशनल कुकिंग वेज असले तरी तुम्हाला लक्षात येईल की त्याच्या मागे बरंचसं सायन्स हे त्या रेसिपीसाठी लागणारं सायन्स असं वापरलेलं आहे. आपल्याकडे किचनमध्ये आपले इन्ग्रेडियंट्स असतात, सो ॲसिड्स आणि बेसेस असतात. सो यू हॅव सिट्रिक ॲसिड, यू हॅव व्हिनेगर, बेकिंग सोडा आहे आपण आज वापरणार आहोत थोडासा. पण वी ऑल्सो हॅव इंडिकेटर्स. यू हॅव टर्मरिक, यू हॅव रेड कॅबेज. तुम्ही करून पाहिलं आहे का कोणी? हे करून बघा. सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरच्या वेबसाईटवरती तुम्हाला दिसेल रेड कॅबेजचा इंडिकेटर कसा बनवायचा, ते नक्की जाऊन बघा. पण इन रियालिटी आपल्याला कधीच हे आपण इंडिकेटर म्हणून वापरत नाही. केमिस्ट्री लॅबमध्ये आपण इंडिकेटर म्हणजे काय करतो? इंडिकेटरचं काम काय असतं? रिॲक्शन झाली आहे की नाही ते दाखवणं, किंवा ऍसिड टू बेस गेलंय की नाही, बेस टू ऍसिड गेलंय की नाही. इट्स बेसिकली टेलिंग यू अन इंडिकेशन ऑफ सम चेंज, राईट? नाऊ इन दिस केस व्हॉट इज गोइंग टू हॅपन, वी डोंट यूज टर्मरिक एज इंडिकेटर. आपण त्याला कलरिंग एजंट म्हणून वापरतो. पोहे पिवळे दिसले पाहिजेत, किंवा त्याच्या मागे त्याच्यातले जे औषधी कंपाऊंड आहेत ते आपल्याला मिळावेत म्हणून बरेचदा ते वापरले जातात. बट द रिअल इंडिकेटर्स इन आर किचन, व्हॉट आर दे? आपल्या किचनचे काय इंडिकेटर्स असतात? कधी कळतं आपल्याला कुकिंग झालंय? स्मेल. सो फ्लेवर, कलर, टेक्स्चर, राईट? फ्लेवरमध्ये स्मेल, ओडर पण येईल. आणि टुगेदर इट इज गोइंग टू क्रिएट the sense of taste. आपण म्हणतो एखादं जेवण टेस्टी झालंय. सो टुगेदर वी हॅव ऑल ऑफ दीज थिंग्स टुगेदर, आणि मग दॅट इज द राईट इंडिकेटर. बाकी आपल्याला काही फरक पडत नाही आतमध्ये काय झालंय, खायला नीट मिळालं पाहिजे, हो ना? सो दॅट इज द मेन इंडिकेटर इन द किचन. पण आपण बघायला गेलं तर इन्ग्रेडियंट्स जे किचनमधले आहेत ते साधारणतः आपल्याकडे कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात, मिनरल्स असतात, व्हिटॅमिन्स असतात. पण खरं तर म्हणजे जर का तुम्ही एखाद्या केमिस्टला विचाराल तर दे डोंट सी इट लाईक दिस, दे सी इट व्हेरी मच लाईक केमिकल मॉलिक्युल्स. सो जी केमिस्ट्री आपण बाकीच्या मॉलिक्युल्ससाठी वापरतो, म्हणजे एखादा कार्बोनिल ग्रुप असेल, एखादा अमीन ग्रुप असेल, प्रोटीन्समधले जे अमीन्स आहेत ते पण त्याच प्रकारच्या रिॲक्शन्स करणार आहेत असं आपण ठरतो. म्हणजे फॉर अस दे एक्झिस्ट लाईक दिस अँड नॉट लाईक दिस. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, राईट? Now, before we start, I always like to play this game, guess the food. So, काय कोणी कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स विषयी आपण बोललोय, कोणी सांगू शकेल हे काय? बिकॉज वन ऑफ द की वेज दॅट वी गेट टू नो वॉट आर फूड इज कम्पोज ऑफ इज बाय द लेबल. काय आहे, कुठलं फूड आहे? तुम्ही सगळ्यांनी कधी ना कधी खाल्लंय, आय कॅन व्हेरी वेल टेल यू. शुगर आहे, ओके. एनर्जाल सोल्युशन, ज्याच्यातनं खूप एनर्जी मिळते असं. अजून कोणाचा काही गॅस आहे? बिस्किट नाही आहे, ओके.
सो एक कळेल की आपल्याला इथे ml मध्ये दिलाय सर्विंग साइज. सो वी गेट टू नो दैट इट्स अ लिक्विड राइट. इट्स नॉट ज्यूस. कोणता ज्यूस? लेमन ज्यूस नाही. हे पेप्सीचं मागचं लेबल आहे. इफ यू रिअली लुक एट इट, लुक एट द टोटल शुगर्स 41 grams. ओके, ऍडेड शुगर्स 83% ऑफ इट इज जस्ट शुगर. सो इफ यू थिंक अबाउट इट, पेप्सी एवढं गोड का एवढी शुगर ऍड करायला लागते? तर पेप्सीमध्ये काय असतं? कार्बोनिक ऍसिड असतं राईट, कार्बन डायऑक्साइड बबल केलेला असतो, कार्बोनिक ऍसिड असतं, खूप सारं फॉस्फोरिक ऍसिड असतं. आणि ऍसिड म्हणलं की त्याची टेस्ट कशी लागणार आपल्याला? आंबट. मग ती आंबट टेस्ट न्यूट्रलाइज करायला आपल्याला ते पिता यावं म्हणून तेवढी शुगर त्याच्यात ऍड केलेली असते. सो दॅट्स वाय आय वॉन्ट यू ऑल टू स्टार्ट लुकिंग ऍट द लेबल्स जे तुम्ही खाताय पिताय. त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला पर्सेंटेज डेली व्हॅल्यू बघा किती कार्बोहायड्रेट, तेवढी आपल्याला पर्सेंटेज डेली व्हॅल्यू मिळते ऑलरेडी एक पेप्सीचं हे प्यायल्यानंतर. सो दॅट्स वाय बी व्हेरी केअरफुल. व्हॉट अबाउट द नेक्स्ट वन? हे माहिती आहे का कोणाला काय आहे? टोटल कॅलरीज 402, कॅलरीज फ्रॉम फॅट 150. कार्बोहायड्रेट इज 20%, फॅट इज 22% ऑफ युअर डेली. चिप्स मॅम, नॉट ते चिप्स, काहीतरी फ्राईड आहे. एनिथिंग एल्स? एनिबडी एल्स विथ सम लेज वगैरे असू शकेल? कुरकुरे, लेज. ओके, यू विल बी सरप्राईज, हे मॅगीचं मागचं लेबल आहे. ओके, आपल्याला सगळ्यांना खायला खूप आवडते, पण मग मॅगीमध्ये फॅट कुठे आहे एवढं? इट डझंट लुक फॅटी, इट डझंट टेस्ट फॅटी. कुठे असेल फॅट? एनी गेसेस? प्रिझर्वेटिव्ह असतात घातलेले, पण ते फॅट नाही आहेत अगेन. सो द रिझन वाय युअर मॅगी कुक्स इन 2 minutes, ओके, ॲडमध्ये पण बस 2 मिनिट मे मॅगी कुक होती है, कारण पहिल्यांदा मॅगीला उकळलं जातं, नंतर बेक केलं जातं त्याच नूडल्सना, आणि त्या नूडल्सना डीप फ्राय करून, इट इज अ फ्लॅश फ्राईंग प्रोसेस. तुमच्याकडे ज्यावेळी येते मॅगी त्या पॅकेटमध्ये, इट्स फ्लॅश फ्राईड. सो दॅट्स वाय द कॅलरीज फ्रॉम फॅट आर दॅट हाय. सो अगेन वी हॅव टू स्टार्ट रीडिंग आर लेबल्स इज वॉट आय वॉन्टेड टू से. But now that we have talked about some ingredients in the food, let's talk about some beliefs in our kitchen, okay? So before we go to the beliefs, I want to talk about how we get to these beliefs. So very often scientists, jase ICER madhe asel, dusra kutla institute madhe asel, kai tari prayog kartat, ani to prayog khup controlled yachat asto ki A correlates with B, जर का C असेल, जर का D condition असतील, जर का E काढून टाकलं असेल, तर A correlates with B with this confidence. मग ती न्यूज कुठेतरी वाचली जाते, मग ती न्यूजपेपरमध्ये येते, न्यूजपेपरमध्ये त्याचा थोडी ओढाताण होते, आणि देन इट बिकम समवेअर, ती एक थोडीशी आपली काय कानगोष्टी असतात ना, की हळूहळू बदलत जाते, बदलत जाते, बदलत जाते. बाय द टाइम इट रिचेस जनरल पब्लिक, त्याचा इतकं ओढलं किंवा ताणलेली गेलेली असते की त्यातलं जे खरं सायन्स असतं ते बरेचदा नाहीसं झालेलं असतं. सो बरेचदा आपण ऐकतो की हनी कॅन्सर होतो किंवा हे खूप वाईट आहे आपल्यासाठी. ट्रूथ इज, इन द सायन्स रिसर्च इट डझंट से सो व्हेरी इफेक्टिव्हली. सो म्हणून थोडंसं आपण ज्यावेळी एखादी गोष्ट वाचतो वर्तमानपत्रात, त्याच्या मागचं सायन्स काय आहे हे जाणून घ्यायचा नक्की प्रयत्न करा, आणि विल सी हाऊ दिस ऑल स्टेम्स टू द बिलीव्ह दॅट वी हॅव इन द किचन. सो पहिला बिलीफ आहे की आपण ज्यावेळी कुक करत असतो त्यावेळी आपण म्हणतो की काहीही आंबट गोष्ट टाकायची नाही जोपर्यंत कांदे शिजले नसतील. बरेचदा तुमचे आई बाबा ज्यावेळी कुक करतील ते म्हणतील आधी लिंबू ऍड करू नका, किंवा आधी चिंच ऍड करू नका, आधी टोमॅटो ऍड करू नका. का असं असेल? ओके, ऑल ऑफ दीज आर ऍसिडिक थिंग्स, सो डोंट ऍड एनिथिंग सार बिफोर द अनियन्स आर कुक. पण त्या मागचं जे सायन्स आहे ते थोडंसं समजून घेऊया, आणि त्याच्या मागचं जे सायन्स आहे, स्लाईड आल्यावरती जास्त कळेल की ती एक रिॲक्शन आहे. इट्स कॉल्ड एज अ मायलार्ड रिॲक्शन. नाउ द मायलार्ड रिॲक्शन इज अ रिॲक्शन दॅट हॅपन्स बिटवीन प्रोटीन्स, म्हणजे तुमच्या जेवणातले जे अमिनो ऍसिड्स आहेत ते, आणि कार्बोहायड्रेट्स. सो कार्बोहायड्रेट्स पण असतात आपल्याकडे रिड्युसिंग शुगर्स, लाईक ग्लुकोज, फ्रक्टोज, गॅलेक्टोज, ह्या सगळ्या शुगर्स आणि अमिनो ऍसिड्समध्ये जी होणारी रिॲक्शन आहे ज्यावेळी आपण त्यांना हीट करतो,
त्याचे जे प्रॉडक्ट्स आहेत दॅट इज वाय द ब्राऊन कलर, म्हणजे अनियन्स हॅव टू बी ब्राऊन, राईट, की त्याचा कलर बदलला पाहिजे. तर ती तो जो ब्राऊन कलर येतोय तो त्यांच्यामध्ये होणाऱ्या रिॲक्शनमुळे होतोय. आणि ही मायलॅड रिॲक्शन आहे ती जवळपास सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही खाता त्या गोष्टींमध्ये होत असते. सो कुठे कुठे होत असते, कुकीज खाल्ल्या, काहीही छान फरसाण खाल्लं, काहीही व्हॉट एव्हर यू हीट, बेसिकली 120 डिग्रीजच्या वरती जर का एखाद्या गोष्टीचं तुम्ही तापमान वाढवलं तर काय होणार आहे. ओके, सो ज्यावेळी आपण कुक करत असतो त्यावेळी आता तुम्ही बघाल ही शुगर आहे, ग्लुकोज आणि अमिनो ग्रुप, तुमच्या अमिनो ऍसिड्समधला जे आपल्या जेवणात असतात त्या दोघांचं मिळून पहिल्यांदा ग्लायकोसिल अमीन होतं ॲट हाय टेम्परेचर. आता हे रिॲक्शन कशी होते आपण थोडंसं बघूया. सो पहिल्यांदा हा जो नायट्रोजन आहे त्यांनी त्या कार्बोनिल कार्बनला अटॅक केला पाहिजे. ओके, अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं जर नायट्रोजनवरचे जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स म्हणजे नेगेटिव्ह चार्ज आणि कार्बोनिल कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज, तर तो निगेटिव्ह चार्ज त्या कार्बोनिल कार्बनच्या पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे. अँड दॅट इज व्हॉट द रिॲक्शन्स फर्स्ट स्टेप, विच इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप, म्हणजे जी स्लो स्टेप आहे. रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे काय, की ज्यावेळी आपण ज्या एखाद्या हायवेवरनं जात असू आणि एखादा ॲक्सिडेंट झाला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की तिथपर्यंत जाईपर्यंत ट्रॅफिक खूप स्लो असतं आणि एकदा तो ॲक्सिडेंट गेला की परत ट्रॅफिक मोकळं होतं, बरोबर आहे ना. तर तसंच रेट डिटरमाइनिंग स्टेप इन अ रिॲक्शन, ती पहिली स्टेप असते ती स्लो असते की ज्याच्यामुळे अख्खी रिॲक्शन नंतर स्लो होत जाते. सो पहिल्यांदा हे झालं की नंतरच्या सगळ्या स्टेप्स खूप फास्ट आहेत. सो द अटॅक ऑफ दॅट नायट्रोजन ऑन दॅट कार्बन इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप. ती फास्ट झाली तर रिॲक्शन फास्ट होणार आहे. सो आपण एक काम करूया, आपण एकीकडे इथे हे हीट करायला लावूया. मी एकीकडे हीट करायला होते कारण मी खरंच अनियन्स ब्राऊन करून दाखवणार आहे दोन वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये आणि मग आपल्याला दिसेल की काय फरक पडतो. त्याच्या पुढच्या काही स्टेप्स आहेत. एकदा ती स्टेप झाली की त्याच्या पुढे ते कंपाऊंड अजून परत डिग्रेड होत जातं, ॲमॅडोरी रिअरेंजमेंट होतात, फिशन प्रोडक्ट्स होतात. आणि हे जे ते कंपाऊंड आहे हायड्रॉक्सिमेथिल फरफराल, ह्याच्यामुळे आपल्याला जो वास येतो, जो छान ब्राऊन स्मेल येतो एखादी गोष्ट कुक झाल्यावरती, ती बरेचदा आपल्याला ह्या कंपाऊंडमुळे आलेली असते. इनफॅक्ट मायलॅड रिॲक्शन ही एवढी वास रिॲक्शन आहे की साधारणतः 20 वेगवेगळे पाथवेज एकावेळी होत असतात, कारण आपल्या जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शुगर्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ऍसिड्स असतात आणि वेन ऑल ऑफ देम आर पुट टुगेदर इन द रिॲक्शन पॉट यू विल सी दॅट मल्टिपल प्रॉडक्ट्स आर फॉर्म अँड दॅट्स वाय वी हॅव ऑल ऑफ दीज डिफरंट कंपाऊंड्स कमिंग अप. आणि प्रत्येक कंपाऊंडची टेस्ट आणि स्मेल हा वेगवेगळा असतो, राईट. So you will see that you have furans, you have oxazoles, all of these different compounds are going to contribute to the taste of the compound. Okay, so as I said that amino group has to find the sugar. Ma ata hyachat mi samja acid takla tar kay hoil, if I add acid what is going to happen to this step? Koni ahe ikde jani chemistry shiklet kiwa अगदी लहान म्हणजे 8-9 ची रिॲक्शन आहे ही. व्हॉट हॅपन्स टू अमोनिया वेन यू पुट इट इन ऍसिड? इट विल ऍब्स्ट्रॅक्ट द ऍसिडिक प्रोटॉन. थँक्यू. सो अमोनियाचा NH2 NH3+ म्हणजे त्याचा जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात ते त्याच्याकडे राहतच नाहीत आणि तेच तुम्हाला हवेत की ते कार्बोनिल कंपाऊंड वरती, कार्बोनिल कार्बन वरती अटॅक करतील, राईट. सो यू डोंट हॅव द अमीन ग्रुप एनी मोर. ऍसिडमध्ये गेल्यावरती त्या NH2 NH3+ होणार आहे म्हणून ती रिॲक्शनच पुढे होत नाही. म्हणून आपल्याला काहीही आंबट, लिंबू असेल, टार्टारिक ऍसिड असेल, काहीही आधी नाही टाकायचंय. इनफॅक्ट ह्याच्यात आपल्याला अजून उदाहरण ह्याच्यात पण दिसतं की बरेचदा आपण चिप्स करायला जातो तर आधी आपण मिठाच्या पाण्यात ते बटाटे घोळवतो. का घोळवतो, का सोप करतो? बघा ही जी रिॲक्शन आहे त्याच्यात वॉटर इज यूज्ड ॲज अ सॉल्व्हंट, म्हणजे पाणी लागतं त्या पदार्थामध्ये ब्राउनिंग व्हायला. पण खूप पाणी असून पण चालत नाही, अति पाणी असलं की काय होणार आहे, ते जे दोन कंपाऊंड आहेत अमिनो ग्रुप आणि ती शुगर ते एकमेकांना भेट म्हणजे दे कांट कम टुगेदर विथ इच अदर अँड दॅट इज वाय द एक मिनिट. ओके, लेट्स गो बॅक टू दिस. सो पहिला बिलीव मे बी करेक्ट आहे, आपल्याला नाही ॲड करायचं आहे काहीतरी. ओके,
If you go to the next one, acrylamide and French fries causes cancer. हे किती जणांनी वाचलंय? बऱ्याच जणांनी हे वाचलं असेल न्यूजपेपर मध्ये येतं की ऍक्रिलामाइड असतं फ्रेंच फ्राईज मध्ये आणि ते खाल्ल्यावरती आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. अगेन ऍक्रिलामाइड एक कंपाऊंड आहे जे ह्या मायलार्ड रिॲक्शनचंच बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजे मायलार्ड रिॲक्शन मध्ये जे आपल्याला कंपाऊंड तयार होत होते ते ग्लायकोसामिन आणि मग नंतर त्याच्या पुढे जे मी जसं म्हणलं मल्टिपल पाथवेज आहेत त्यातल्या एका पाथवेमध्ये ऍक्रिलामाइड तयार होतं. ओके आणि आपल्या फ्रेंच फ्राईज वरती ते असणार आहे, आपल्या टोस्ट वरती ते असणार आहे, राईट. सो इफ यू रिअली थिंक अबाउट इट, ऍक्रिलामाइडनी कॅन्सर का होतो पहिल्यांदा आपण ते समजून घेऊया अँड देन विल गो टू वेदर इट इज रिअली हार्मफुल ऑर नॉट. सो ऍक्रिलामाइड जर का असं हे कंपाऊंड आहे आणि आपल्या शरीरामध्ये काही एन्झाईम्स असतात त्यातलं एक महत्वाचं, ओके सो ऍक्रिलामाइड जे आहे ते ज्यावेळी एन्झाईम्स असतात P450 आपल्या शरीरातले, म्हणजे मी एकदा खाल्लं ऍक्रिलामाइड की त्याचं हे ग्लायसिडामाइड तयार होतं. ओके इफ यू लुक ॲट द फंक्शनल ग्रुप हिअर, इथे होता कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि इथे हा झालाय इपॉक्साईड तयार झालाय, एक वेगळा फंक्शनल ग्रुप तयार झालाय. आणि इपॉक्साईड जर रिअली नटोरियस, कारण इपॉक्साईड तो जो ट्रायंग्युलर रिंग आहे ती छोटी कार्बनची, कार्बनला हा 60 degree बॉन्ड अँगल आवडत नाही. ओके इफ यू थिंक अबाउट इट, काय इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, 60 degree बॉन्ड अँगल आहे, कार्बनला आवडत नाही, कार्बन वॉन्ट्स टू ब्रेक इट ओपन, राईट. अँड व्हॉट हॅपन्स इज इन द नेक्स्ट स्टेप, व्हेनेवर इट अंडरगोज एनी काइंड ऑफ न्यूक्लिओफाइल इन द बॉडी, आपल्या शरीरात खूप वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लिओफाइल असतात, जसं मी म्हणलं आपले DNA बेसेस असतील, वेगवेगळे अमिनो ऍसिड्स असतील, DNA बेसेस ह्या ट्रायंगलवरती अटॅक करून तो ओपन करायचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे, ते DNA बेसचं स्ट्रक्चर बदलणार आहे, विच इज बेसिकली व्हॉट वी कॉल ॲज द कॅन्सरस मॉडिफिकेशन, की आपला DNA मॉडिफाय झालाय असं होऊ शकतं. दिस इज अ पॉसिबिलिटी अगेन. नाव द थिंग वी नीड टू लर्न इज दॅट दरवेळी आपल्या DNA चेंजेस झाले, आपल्या DNA चेंजेस कायम होत असतात शरीरामध्ये, बट वी डू हॅव मेकॅनिझम्स इन द बॉडी विच टेक केअर ऑफ दिस मॉडिफिकेशन. म्हणजे जर का माझ्या शरीरात आता काही DNA मॉडिफाय होतोय, त्याचं स्ट्रक्चर बदलतंय, तर करेक्टिव्ह मेकॅनिझम्स पण आहेत की ज्याच्यामुळे ते स्ट्रक्चर बदललेला जो DNA आहे तो ती सेल म्हणते की लेट्स नॉट गो फॉर ऍप्लिकेशन ऑफ दिस वन, विल मॉडिफाय इट, विल ट्राय टू करेक्ट दॅट मॉडिफिकेशन. सो शरीरामध्ये स्वतःची मेकॅनिझम्स आहेत DNA बदलण्यापासून वाचवण्याची, आणि त्याच्यात ती सगळी मेकॅनिझम नीट राहावी म्हणून आपण नीट व्यायाम केला पाहिजे, म्हणून आपण नीट खाल्लं पाहिजे, नीट झोपलं पाहिजे अँड सो ऑन अँड सो फोर्थ. बट अपार्ट फ्रॉम दॅट वी ऑल्सो हॅव कंपाऊंड इन द बॉडी दॅट टेक केअर ऑफ दिस मॉडिफिकेशन. सो वी हॅव ग्लुटथायोन, राईट. ग्लुटथायोन हे आपल्या शरीरातलं एक खूप म्हणजे अबंडंट कंपाऊंड आहे. तुम्ही बघाल इथे SH ग्रुप आहे, सल्फर इज मच मोर न्यूक्लिओफिलिक दॅन नायट्रोजन. तुम्हाला दोज ऑफ यू हु आर लर्निंग केमिस्ट्री, सल्फर इज मच मच मोर न्यूक्लिओफिलिक दॅन नायट्रोजन इन ॲसिडिक मिडियम ऑर इन वॉटर, बिकॉज ऑफ विच ज्यावेळी DNA बेसमधला नायट्रोजन अटॅक करणार आहे त्याच्या आधीच्या सल्फरने त्याला अटॅक करून टाकलेलं असतं अँड इट डझंट गिव अ चान्स टू द DNA टू रिॲक्ट. सो इफ यू हॅव इनफ ग्लुटथायोन इन द सिस्टम, द SH इज गोइंग टू डू द रिॲक्शन, नॉट युअर DNA, अँड द DNA इज प्रोटेक्टेड. सो दरवेळी ऍक्रिलामाइड खाल्ल्यावरती लगेच कॅन्सर होईलच, DNA मॉडिफाय होईलच, हे जे काय न्यूजमध्ये आपण वाचतो दॅट इज काइंड ऑफ रॉंग. इट डज नॉट वर्क दॅट वे, देर आर इनफ करेक्टिव्ह मेकॅनिझम्स इन द बॉडी. मोर इम्पॉर्टंटली इफ वी लुक एट इट, किती ऍक्रिलामाइड खाल्लं पाहिजे. सो इफ यू रिअली लुक एट द रिसर्च पेपर दॅट वॉज पब्लिश्ड ऑन ऍक्रिलामाइड टू रिअली एस्टॅब्लिश द लिंक बिटवीन ऍक्रिलामाइड अँड कॅन्सर, त्याच्यामध्ये एक तर तो स्टडी केला गेला होता उंदरांवरती, माणसांवरती केला गेलेला नव्हता, दॅट इज द फर्स्ट पार्ट. बट मोर इम्पॉर्टंटली द ऍक्रिलामाइड दॅट वॉज गिव्हन टू द माईस वॉज वे अबाव वॉट वी इट इन एव्हरीडे लाईफ. म्हणजे त्या उंदरांना इंजेक्ट केलं गेलं होतं ऍक्रिलामाइडने आणि त्याच्यामध्ये इतकं हाय कॉन्सन्ट्रेशन होतं, इतकं हाय कॉन्सन्ट्रेशन होतं की वी डिंट आपण तेवढं खातच नाही. आता तुम्ही बघाल एका टोस्टमध्ये किंवा एका पोटॅटो चिपमध्ये आपण हार्डली 12 micrograms एवढं आपल्याला ऍक्रिलामाइड मिळत असतं. तुम्हाला किती पाहिजे फॉर इट टू बी डेंजरस, 195 micrograms फॉर अ 75 kg पर्सन. सो अगेन वेन वी आर लुकिंग ॲट न्यूज इन न्यूजपेपर विच इज अबाउट सायन्स, आय जस्ट वॉन्ट टू मेक इट अ पॉईंट की ती नीट गाळून वाचा की ते एक्झॅक्टली काय म्हणतायत. सो द सेकंड थिंग इज बिलीव टू
acrylamide causes cancer. I am going to give it a yellow cross, कारण नाही होत कॅन्सर, म्हणजे देर इज स्टील वी नीड टू डू मेनी मोर स्टडीज टू रिअली फिगर दिस आउट. बट मोर इम्पॉर्टंटली आय डोंट वॉन्ट यू टू ईट फ्रेंच फ्राईज जस्ट नाव हे यु नो एव्हरी नाव अँड देन, बिकॉज देर आर अदर प्रॉब्लेम्स विथ ईटिंग फ्रेंच फ्राईज एव्हरी नाव अँड देन, विच कुड बी ओबेसिटी, विच कुड बी डायबिटीज अँड सो ऑन अँड सो फोर्थ. सो मी अजिबात असं म्हणत नाही की फ्रेंच फ्राईज खा सारखे, ओके, पण कधी खाल्लेत थोडेसे तर डोंट बी गिल्टी दॅट इट मे कॉज कॅन्सर. Okay, so I just wanted to show the browning reaction. आणि आपण बोलत होतो मायलार्ड रिएक्शन विषयीच, तर मी थोडं I'll just disconnect this and start. हा चालेल. सो मी थोडं बटर हीट करायला ठेवते आणि मी थोडे अनियन्स टाकणार आहे फॉर अस टू सी द ब्राउनिंग. ओके, आणि मी दोन भाग करणार आहे या अनियन्सचे, कांद्याचे आपण दोन भाग करूया, एका भागात आपण टाकूया. ओके, आहे माईक, सॉरी खाली गेला. हा, एका भागात आपण टाकूया थोडस मीठ आणि दुसऱ्या भागात मात्र मी बेकिंग सोडा टाकणार आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला ज्यांना कोणाला रेस्टॉरंटला एक ती ब्राऊन ग्रेव्ही हवी असेल तर काय करतात रेस्टॉरंटवाले हे आपल्याला कळेल. पटकन ज्यावेळेस शिजवायचं असतं, रेस्टॉरंटवाल्यांकडे वेळ नसतो बाय द वे, दे आता तुम्ही तुम्हालाच माहिती आहे जर का आपल्याला किचनमध्ये एखादी गोष्ट करायची असेल आपण सकाळपासून तयारी करतो, दिवसभर तयारी करतो, त्यावेळी संध्याकाळी आपल्याला ती डिश नीट मिळते. मग रेस्टॉरंटवाल्यांना ती एकदम कशी पटकन एवढ्या 10 मिनिटात तुम्हाला दाल मखनी कशी बनवून येते तुमच्या टेबलावरती. सो देर इज सो एका साईडला मी साधं मीठ टाकलंय, एका साईडला मी बेकिंग सोडा टाकणार आहे थोडा. नाव व्हॉट इज दिस बेकिंग सोडा गोइंग टू डू, काय करणार आहे बेकिंग सोडा अकॉर्डिंग टू यू? बेकिंग सोडाचा पीएच काय असतो साधारणतः, म्हणजे काय, इज इट अन ऍसिड, इज इट अ बेस? इट्स अ बेस. आपण मगाशी काय बघितलं, मायलार्ड रिएक्शन कशात फास्टर होते, ऍसिड नाही टाकायचंय ना आपल्याला, लेमन नाही टाकायचं, टार्टारिक ऍसिड नाही टाकायचं. सो इफ वी ऍड अ बेस, व्हॉट्स गोइंग टू हॅपन is that it will start browning much faster. You can actually already see ki ya bajula mi baking soda taklela, right, ya bajula already the brown vayla suruvat jhali aahe, ya bajucha onion tevdha white ajun aahe. So the cooking happens much quicker if you add a baking soda. Tyachi taste hi vegi lagte, if you really eat it, it will taste much more like restaurant feel aplyala yeil. That's what they are doing in the kitchen actually, restaurant kitchens. पटकन तुम्हाला जी 10 मिनिटात ग्रेव्ही तयार होऊन येते, दे आर ॲडिंग बेकिंग सोडा टू इट, विच इज नॉट हार्मफुल बाय द वे. अगेन आय एम नॉट सेईंग दॅट ईटिंग बेकिंग सोडा इज हार्मफुल, बट इट इज नॉट द ओरिजिनल रेसिपी, राईट? स्मेल येतोय आता, इफ यू सी, आय मीन वर्ण दिसतच असेल आय थिंक, या बाजूचे जास्त येलो आणि ब्राऊन झालेत, या बाजूचे नाही झालेले हे, राईट? यू कॅन सी द डिफरन्स, मस्त ब्राऊन झालेले आहेत. आय जस्ट रिमूव्ह दीज अँड विल गो टू द नेक्स्ट डेमो, कारण हे सॉल्ट, हा NaCl का टाकलं, सॉल्ट टाकू शकतं, सॉल्टचा काहीच, सॉल्टचा थोडासा परिणाम असा होतो की जे आपलं सुक्रोज असतं बऱ्याच भाज्यांमध्ये किंवा बऱ्याचशा फळांमध्ये जे सुक्रोज असतं, सुक्रोज इज मेड अप ऑफ ग्लुकोज अँड फ्रक्टोज. हा, कांद्यामध्ये पण सॉल्ट टाकल्यामुळे पटकन म्हणजे जास्त लवकर शिजू शकतं, कारण दोन गोष्टी करतं सॉल्ट, ते पाणी कमी करतं कांद्यामधलं. जसं मी मगाशी म्हटलं बटाट्यामधलं पण आपण बटाट्यात सोक करून का ठेवलं, कारण आपल्याला त्या बटाट्यातलं पाणी काढायचं होतं, ऑस्मॉसिसमुळे बटाट्यातलं पाणी बाहेर येणार आहे, त्यामुळे मायलार्ड रिएक्शनचे जे दोन आपले मॉलिक्युल्स आहेत त्यांना एकमेकांना ते भेटायचे किंवा एकमेकांशी रिएक्शन करायचे चान्सेस वाढतात. जर का पाणी खूप असेल, खूप डायल्यूट असेल, तर त्या दोन मॉलिक्युल्सला जवळ यायची तेवढी संधी मिळत नाही आणि म्हणून ते ब्राउनिंग अजून उशिरा अजून उशिरा अजून उशिरा. म्हणजे खूप पाणी घालून मी समजा ठेवलं तर तो कांदा कधीच ब्राऊन होणार नाही. त्याचप्रमाणे मी समजा मीठ टाकलं तर मिठामुळे त्या कांद्यातलं पाणी बाहेर येणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातलं ब्राउनिंग पण फास्टर होणार आहे, होणार आहे. येस, हा अच्छा,
पाणी सुटतं. बरोबर आहे, सेमच आयडिया आहे. मी पुढच्या डेमोला जाते का, मला आता हे दाखवायचंय की आपण बरेच आपल्याला तिखट लागल्यावरती आपण काय करतो. हा हो, ब्राउनिंग मुळे टेस्ट मध्ये चेंज होणारच आहे. द बायकार्बोनेट इट ऍक्च्युली टेस्ट मच बेटर. सो इफ यू वॉन्ट टू ट्राय इट, इट टेस्ट लाईक रेस्टॉरंट कुक फूड. इट इज सो अगेन द मोर ब्राउनिंग इट हॅव देर इज इट विल अगेन क्रिएट सम कंपाउंड दॅट आर नॉट गुड फॉर युअर बॉडी. जसं मी म्हणलं मगाशी, ऍक्रिलामाइड इज नॉट बॅड बट इट इज नॉट एक्स्ट्रीमली गुड ऑल्सो बिकॉज वी डोंट नो द कंडिशन येत. सो मी पुढचा डेमो करते की आपल्याला समजा तिखट लागलं, आपल्याला काही पण तिखट लागलं तर आपण पहिल्यांदा काय करतो, पाणी पितो. सो ते का नाही करायचं ते मी दाखवतेय. सो माझ्याकडे काही मिरच्या आहेत, इथे मी या तेलात थोड्या फ्राय करून घेतल्या आहेत आणि मी थोडं पाणी ऍड करणार आहे त्याच्यावरती. ओके सो बंद करते आणि आपण आता कोणाला तरी टेस्टिंगला बोलूया. डोंट वरी, सगळी भांडी एकदम क्लीन आहेत, माझ्या स्वयंपाकघरातली आहेत. सो डोंट वरी. सो एक मिनटं. हां, आता मी हे पाणी आणि ह्याचं बटरचं जे मिक्सचर आहे ते थोडंसं सेपरेट करायचं. आधीचं बघा ब्राउनिंग, आधीच्या कांद्याचं ब्राउन झालेलं दिसतंय अजून. ओके, आय जस्ट वॉन्ट समबडी टू टेस्ट. दोन लेयर्स आहेत आता आपल्याकडे, दिसत आहेत का? दोन लेयर्स दिसले का? वरती एक लेयर आहे, खालती एक लेयर आहे. वरचा लेयर कुठला आहे? बटर. बटर पाण्यावरती तरंगणार आहे. कोणी येणार आहे का टेस्टिंगला पुढे? नाही, डोंट वरी. हे बघा, नवीन चांगला कोरा धुतलेला ग्लास आहे, देर इज नथिंग. हा, तिखट लागेल तेवढं आहे. सो मी तुमच्या दोन हातांवरती हे देते, एक हे पाण्याचं देते. ओके, दोन ड्रॉप्स. आणि ह्याची चव बघा. आणि हा नाही, मी ठेवला ऑरेंज ज्यूस ठेवला आहे त्यांच्यासाठी. आणि वरती हे बटरचं आहे. आता दोन्हीमध्ये कुठलं तिखट लागतं असं काही नाही आहे. हा, कुठलं तिखट जास्त लागतं ते मला सांगा. नाव जास्त ज्याच्यात बटरमध्ये कॅप्सिसिन, म्हणजे आपण ज्यावेळी लेट्स गो बॅक टू द पीपीटी. सो आपल्याला तिखट का लागते मिरची, तर त्याच्यात कॅप्सिसिन नावाचं एक कंपाऊंड असतं. तुम्ही बऱ्याच जणांनी हे नाव ऐकलं असेल. कॅप्सिसिन इज सॉल्युबल इन बटर, नॉट इन वॉटर. ओके, ज्यावेळी एक्स्ट्रॅक्शन, आपण मगाशी म्हणलं की चिंचेचं खोळ काढत होतो, त्यावेळी आपण पाणी टाकतो चिंचेमध्ये आणि त्यातनं टार्टारिक ऍसिड काढायचा प्रयत्न करतो. सेम वे हिअर द कॅप्सिसिन इज ऍक्च्युली सॉल्युबल इन द ऑर्गॅनिक फेज ऍज केमिस्ट कॉल इट. सो हा जो कॅप्सिसिन मॉलिक्युल आहे, जो आपल्या जिभेवरच्या रिसेप्टर्सना जाऊन चिकटतो किंवा त्याचं बाइंडिंग होतं असं म्हणता येईल, आणि बिकॉज ऑफ दॅट बाइंडिंग व्हॉट इज गोइंग टू हॅपन इज एक आपल्याला हीट सेन्सेशन तयार होते डोक्यामध्ये, अँड युअर ब्रेन बेसिकली टेल्स यू दिस इज हॉट, आय डोंट वॉन्ट टू इट दिस एनी मोर. सो द कॅप्सिसिन हिअर इज, एज यू कॅन सी, त्याला खूप काही पोलर ग्रुप्स नाही आहेत त्याच्यावरती. हे दोन, ज्यावेळी आपण म्हणतो वॉटर इज अ पोलर कंपाऊंड, H2O, ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये पोलॅरिटीमध्ये फरक आहे. ते इथे मात्र तसे आपल्याला पोलर ग्रुप्स दिसत नाही, आणि म्हणूनच लाईक डिझॉल्व्ह लाईक हे आपल्या स्वयंपाकघरातलं एक खूप महत्वाचं असं तत्व आहे, की आपण ज्यावेळी चिंचेचा कोळ काढायचा असतो तो पाण्यात काढतो. कारण टार्टारिक ऍसिड, इफ यू सी देर आर लॉट्स ऑफ पोलर ओएच ग्रुप्स. किंवा चहा बनवायचा तर पाण्यात बनवतो. टॅनिक ऍसिड हॅज लॉट्स ऑफ ओएच, आय थिंक देर आर 16 ओएच ग्रुप्स इन टॅनिक ऍसिड. म्हणून आपण चहा पाण्यात बनवतो आणि तेलात बनवत नाही. पण आता तुम्ही पुढे गेलात तर ज्यावेळी मला रोज इसेन्स काढायचा असतो, रोज इसेन्स मधली कंपाऊंड तुम्ही बघाल तर तिथे खूप सारे इट्स काइंड ऑफ पार्टली पोलर, म्हणजे खूप त्याच्यात पोलॅरिटी नाही आहे, फंक्शनल ग्रुप्स नाही आहेत, बट खूप कमी पण पोलॅरिटी नाही. सो इट्स बेसिकली अन अल्कोहोल. सो म्हणून रोज इसेन्स काढताना आपण एथेनॉल वापरतो, आयसोप्रोपेनॉल वापरतो. इट्स स्टीम डिस्टिल्ड इन दीज सॉल्व्हंट. सो ज्या सॉल्व्हंटमध्ये जे सॉल्युबल आहे लाईक डिझॉल्व्ह लाईक आपण बघतो. युजेनॉल
जे क्लव ऑइल असतं म्हणजे लवंगीचं तेल परत काढतात अल्कोहोल मध्ये काढतात बिकॉज यू हॅव द अल्कोहोल फंक्शनॅलिटी OH ते त्याच्यात सॉल्युबल होतं. सो दॅट्स वाय वी वॉन्ट टू रिअली रिमेंबर दिस. दिस इज इफ यू रिमेंबर दिस, दिस इज हाफ ऑफ द केमिस्ट्री बॅटल वन. लाईक डिझॉल्व्ह लाईक मोस्ट ऑफ द टाइम्स इन केमिस्ट्री लॅब वी आर युझिंग दिस. ओके मग काय प्यायला पाहिजे? तर सॉरी सर तुम्हाला द्यायला विसरले मी. जर का तुम्हाला खूप तिखट लागलं असेल तर प्लीज ड्रिंक ऑरेंज ज्यूस. वन ऑफ द रिझन्स इज दॅट ऑरेंज ज्यूस काहीही ऍसिडिक हा लिंबाचा रस घेतला तरी चालेल किंवा लिंबू पाणी प्यायला तर चालेल बिकॉज जे आपले रिसेप्टर्स आहेत त्यांचं बाइंडिंग त्यातल्या म्हणजे जे कॅप्सिसिन आहे त्याचं आणि त्या रिसेप्टरचं बाइंडिंग हे खूप कमी होतं जर का मीडियम ऍसिडिक असेल तर. सो यू शुड ड्रिंक समथिंग ऍसिडिक, त्यावेळी पेप्सी कोक प्यायला तरी चालेल. द सेकंड थिंग यू कॅन ड्रिंक इज मिल्क. ओके मिल्कमध्ये इट्स नॉट दॅट ऍसिडिक. मिल्कचा pH बघायला गेलं तर साधारणतः 6.5 असतो. सो इट इज नॉट व्हेरी ऍसिडिक बट मिल्क क्रिएट्स मायसेल्स. सो मिल्कमध्ये जे केसिन असतं इट्स अ प्रोटीन दॅट इज प्रेझेंट इन द मिल्क, इट क्रिएट्स मायसेल्स. आणि मायसेल्स अजून कधी ऐकलेत आपण? सोप. सो द सेम वे सोप मातीला किंवा डर्टला काढून टाकतं मायसेलर फॉर्मेशन त्यातनं आपल्या अंगावरचा जो मळ असतो ते काढतं, सेम वे दीज मायसेल्स ऑफ मिल्क विल रिमूव्ह दॅट कॅप्सिसिन फ्रॉम आर माउथ अँड यु नो देन इट विल गो इन साईड युअर डायजेस्टिव्ह ट्रॅक. सो दॅट्स वाय इन्स्टेड ऑफ ड्रिंकिंग वॉटर गो फॉर दीज टू थिंग्स इफ पॉसिबल. ओके सो बिलीव 3 इज ऑल्सो रॉंग. नाऊ लेट मी गो टू द लास्ट बिलीव. आय नो आय एम अ लिटिल ओव्हर टाईम बट द लास्ट बिलीफ विच वॉज द टायटल ऑफ द टॉक दॅट फूड कुक्ड इन मायक्रोवेव्ह इज अनसेफ. किती लोकांनी ह्याच्याविषयी वाचलंय? व्हॉट्सअप फॉरवर्ड्स कायम येत राहतात बऱ्याच जणांना ज्यांच्याकडे व्हॉट्सअप आहे. आय थिंक एव्हरी नाव अँड डन दे कीप सेंडिंग दिस फॉरवर्ड की फूड कुक्ड इन मायक्रोवेव्ह. ओके सो बिफोर वी गो अहेड अँड टॉक अबाउट मायक्रोवेव्ह लेट अस लुक ॲट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. राईट नाव इट्स अ होल spectrum of different wavelengths, different frequency. In fact, the light that we get is also a radiation. Okay, so when we say that kaitari radiation ahe, electromagnetic spectrum of radiation, everything that is around us is actually a kind of, it is because of some radiation, because sunlight is a form of radiation. Right? Ata hyachyamadhe tumhi baghal ki visible spectrum khup chota hai apla vibhyor madhe. Ani eka side la ahet gamma rays, x-rays, ultraviolet. एका साईडला आहे इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, रेडिओ. राईट हे सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. स्पेक्ट्रम ऑफ लाईट आपल्या शाळेमध्ये आपल्या सिलेबसमध्ये आहे. नाव द कॅन्सर कॉझिंग पार्ट ऑफ द स्पेक्ट्रम इज ॲक्च्युली हिअर. गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायलेट. राईट नाव यूव्ही रेज, ओझोन लेअर ज्यावेळी कमी झालेला, ओझोन होल ज्यावेळी तयार झालेलं त्यावेळी वॉट हॅपन्ड वॉज पीपल इन ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड वेअर द ओझोन होल वॉज प्रिडॉमिनंट तिकडे खूप जणांना स्किन कॅन्सर झाले बिकॉज यूव्ही रेज डू कॉज स्किन कॅन्सर्स. मोर इम्पॉर्टंटली इफ यू सी एक्स रे करायला कोणी गेलंय का? वॉट डू दे गिव्ह यू टू वेअर? एक प्रोटेक्टिव्ह म्हणजे जर का ज्या भागाचा एक्सरे करायचा नसतो त्या भागावरती ते तुम्हाला काहीतरी निळ्या प्रकारचं इट्स अ शील्ड बेसिकली दॅट प्रोटेक्ट्स युअर अदर पार्ट ऑफ द बॉडी फ्रॉम एक्सरेज अगेन बिकॉज यू डोंट वॉन्ट टू गेट सब्जेक्टेड टू एक्सरेज. राईट असं मायक्रोवेव्हच्या दुकानाच्या बाहेर लावलेलं दिसतं का? नाही दिसत बिकॉज मायक्रोवेव्ह आर एक्स्ट्रीमली सेफ वेन इट कम्स टू रेडिएशन. दिस इज व्हेरी सिमिलर. तुमचे सेलफोन साधारणतः या रेंजमध्ये आहेत, मायक्रोवेव्ह इथे आहेत. So if you're at all worried about microwaves, be worried about cell phones also. But we are never worried about them. Apan ta te roz vaparto. Right? So then why this, you know, this bad talk about microwaves? I don't understand. Because microwaves are extremely safe when it comes to radiation. In fact, radiation, most microwaves are radiation lockers. So tozo tg device aste apli. Tya device madhe tenni ase techniques aatle let ki tachatna radiation bahair jat nahi. तुम्हाला अगदी इफ यू आर स्टील सो वरीड अबाउट मायक्रोवेव्ह कुकिंग व्हॉट यू कॅन डू इज जस्ट स्टे आउटसाइड ऑर जस्ट स्टे मे बी मोर दॅन 1 feet डिस्टन्स फ्रॉम द मायक्रोवेव्ह. यू आर परफेक्टली सेफ कारण डिस्टन्स जसा जसा वाढत जातो तसं तसं रेडिएशनची रेंज पण खूप कमी होत जाते. सो इफ यू आर स्टँडिंग मे बी ॲट अ 1 feet अवे फ्रॉम द मायक्रोवेव्ह यू डोंट गेट एनी रेडिएशन इवन इफ द मायक्रोवेव्ह इज लीकिंग रेडिएशन. ओके सो द आयडिया हिअर इज दॅट वेन दे से रेडिएशन डोंट बी सो अलार्म बिकॉज ऑफ इट बिकॉज इवन द विजिबल लाईट दिस इज रेडिएशन. राईट सो दॅट्स वाय वी वॉन्ट टू
create awareness that they're safe. It's a non-ionizing radiation. This is not the kind of radiation that happens from nuclear blast that doesn't, you know, that all lies in this part of the spectrum, extremely high frequency spectrum of the light. Okay, ma microwave kaam kasa karto? So for that, I want to show this video. So water molecules aplya hyachatle je astat food madle. So what it does is it basically makes them rotate. Te eka particular frequency la apan tune kelela aahe microwave ki jachyamule kay honar aahe ki water molecules, not only water molecules, polarized molecules je ahet tyancha madhe rotation hot aste ani microwave keeps changing this or flipping this field so that the molecules keep flipping all the time. And as molecules flip, they heat up. So tumcha jevanatla pani heat hot asto jachyamule tumcha jevan heat hot asto. Now you might say panyache molecules ase flip hona barobar aahe ka? Of course it is okay, because every other kind of heating also flips molecules. So jasa conduction ahe, convection ahe, molecules are going to vibrate, they are going to flip. So this is nothing different from the kind of heating that you do from on gas. If the molecules are flipping, that is extremely safe. By the way, those of you who are still curious, this fed.colorado.edu, please hi website bagha. Khup vegvege simulations ahet, khup vegvege vishayanvarche simulations ahet. Those of you who are students, free ahet sagle, so you can learn all the topics that you have in your syllabus in this particular, so fed.colorado.edu. Now what does research say? So I did look at multiple research papers to really tell you regarding microwave cooking. So radiation is okay, we are all agreed that that is not the harm. So where does the harm lie? So what about nutrients? Ki jar ka mi cook kelo tar ma tyachatle anna padarthatle je ghatak ahet, nutrients ahet, minerals ahet, vitamins ahet, should they, tyancha kay hoto barechda? The barechda, it is actually true that it retains nutrients much better in most foods. Why? Because the temperature, water molecule flip hotoy, त्यामुळे वॉटरच्या बॉइलिंग पॉइंटच्या वरती टेम्परेचर जाणं अवघड होतं. सो मोर दॅन 100 degrees इट डझंट गो. आणि कुठल्याही प्रकारचं हिटिंग असू दे, तुमच्या जेवणाची न्यूट्रियंट व्हॅल्यू ही कमी होते. म्हणजे मी गॅसवरती ठेवलं तरी न्यूट्रियंट व्हॅल्यू कमी होणार आहे, कारण त्यातले विटॅमिन्स, एस्पेशली विटॅमिन बी अँड सी इज गोइंग टू डिग्रेड, राईट? सो मायक्रोवेव्हमध्ये कारण त्याचा टाईम कमी लागतो हिटिंगचा, आणि कारण की ते 100 degrees वरती जात नाही, इट इज ॲक्च्युली मच बेटर फॉर्म ऑफ रिटेनिंग न्यूट्रियंट्स दॅन युअर गॅस. द अदर थिंग इज द ओनली प्रॉब्लेम दॅट विथ एक्झिस्ट विथ मायक्रोवेव्ह इज द फूड पॉइझनिंग पार्ट. ओके, सो वाय अगेन? बिकॉज द टेम्परेचर डज नॉट गो वेल बियॉन्ड 100 degrees. इफ देर आर बॅक्टेरिया प्रेझेंट इन द फूड, दे आर नॉट गोइंग टू गेट किल्ड व्हेरी इझिली. सो कोणाला प्रश्न होता? नाही. So if you are using it for reheating food, feel absolutely safe. Tumhi already barechse bacteria marlet, but khup shire anna hai ani mi te purna garam nahi kelo, there is a chance of food poisoning that can happen. So that's the only unsafe part. The other unsafe part is using plastics which are not BPA free. So jar ka microwave grade plastic asel tar it is okay, but plastics again je aplyala restaurant containers mitat barecha, those are not foolproof for microwave, so do not heat in them. So that's the only catch from all of this. So I would say that microwaves are perfectly safe. You can eat, reheat your food very easily. Just use the right container and you will be fine. Okay, so thank you and happy Science Day. Any questions? Sorry. Huh? काच इज मच बेटर देन प्लास्टिक. सो यूज ग्लास एज मच एज पॉसिबल. सो बरेचदा सो साखरेचे जे मॉलिक्युल्स असतात ते न्यूक्लिएशन पॉइंट प्रोव्हाइड करतात, आणि हे फक्त मायक्रोवेव्ह मध्ये नाही, कुठल्याही प्रकारचं तुम्ही खूप एखादी गोष्ट गरम केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी वर्ण सॉलिड टाकायला गेला तर न्यूक्लिएशन पॉइंट्स मिळतात आणि ते बबल्स फॉर्म होतात. सो हे मला केमिस्ट्री लॅबमध्ये पण दिसतं. दिस डज नॉट नीड मायक्रोवेव्ह पर से. कुठल्याही प्रकारच्या हाय हिटिंगमध्ये तुम्हाला न्यूक्लिएशन टाकल्यानंतर, न्यूक्लिएशन साईट्स टाकल्यानंतर त्याच्यात बबलिंग होतं.
ते आपण ना थोडस काय होतं की गॅस वरती गरम केलेलं आपल्याला माहिती असतं गरम आहे तर थोड्या वेळाने टाकतो, वेरएज जे मायक्रोवेव्ह ऑल्सो डज पॅच हिटिंग तर त्यांनी पण फरक पडतो, कारण ती बऱ्याच मायक्रोवेव्ह मध्ये समजा रोटेटिंग टर्नटेबल नीट नसेल तर हीट पॉकेट्स तयार होतात आणि मग तिथे न्यूक्लिएशन साइट्स खूप पटकन तयार होऊ शकतात. सो दॅट्स द रिझन. थँक्यू. हा अध्यक्ष, आय हॅव अ क्वेश्चन. हा, इज देअर एनी पर्टिक्युलर रेकमेंडेशन फॉर cooking the spinach, the green, whether it should be with the butter or lot of oil? Spinach, the green part. To retain the green, what they really recommend is blanching, just to keep that compound. So really what is happening is that the chlorophyll that gets degraded after heating, so your color that was bright green then seems very dull green or you know, like blackish green. So what, if you want, don't want to do that, they recommend basically giving a shock treatment to the pigment. I don't particularly, it's like blanching. So you heat it and then suddenly cool it before you make the paste of it. But butter or oil, it should be the same in my opinion. I don't know per se, but it should be the same. Yeah. Huh. काहीच नाही, साईड इफेक्ट काही नाहीये, फक्त तो कांदा पटकन कुक नाही होणार, दॅट्स ऑल. तुम्हाला वेळ लागेल ती भाजी बनवायला, बट इट इज ओके, आफ्टर ऑइल इट विल कुक. थोडस पाणी टाकलं किंवा थोडस बेकिंग सोडा टाकला तर जास्त लवकर कुक होईल. हा, हो, इट इज नॉट युनिफॉर्म हीटिंग. याचे फायदे किंवा लॉस काय आहे? सो बरेचदा असं होतं की एखादा फूड ऑर एखादा इन्ग्रेडियंट की ज्याला तुम्हाला इव्हनली हीट करायचं आहे, तर इट इज नॉट रेकमेंडेड टू कुक इट इन मायक्रोवेव्ह. सो जर का पापड म्हणलं, तुम्ही पापड वाजून बघितला तर त्याच्यात असे कच्चे काही पण, म्हणजे आडवा पापड ठेवून बघा, जरी युनिफॉर्म हीटिंग असलं तरी काही कच्चे भाग राहतात, काही हे यु नो, सम ऑफ देम गेट ओव्हर कुक, सम ऑफ देम रिमेन अनकुक. सो वॉट, हा हो ना, मग त्याच्यासाठी एक रेकमेंडेशन देतात लोक की मग घ्या आणि पापड गोल करून उभा ठेवा. सो पापड ऍक्च्युली कुक्स वेल इन मायक्रोवेव्ह इन दॅट वे. बट टू गेट बॅक टू अ पॉइंट, देर आर हीट पॉकेट्स दॅट आर फॉर्म. सो हीट पॉकेट्स मध्ये जास्त टेम्परेचर असतं, देर आर सम पॉकेट्स वेअर देर इज लेसर टेम्परेचर, सो इट इज अनइवन कुकिंग. Now some microwaves actually have a better technology and they have turntables and they have some better way to keep the you know, the waves such that it evenly heats, but that is the disadvantage of microwave, that is one disadvantage. Yeah. Ha, sir. So it is actually safe. So I don't think you were there for the first part of my talk, last part. Yeah, microwaves are extremely safe, the radiation does not harm us. पण जर का आपण शिळे अन्न गरम करत असू तर त्या शिळ्या अन्नामध्ये समजा बॅक्टेरिया असतील तर, हा तर म्हणजे जर का देर आर हार्मफुल बॅक्टेरियाज प्रेझेंट इन द फूड, देन वॉट हॅपन्स इज द टेम्परेचर इन द मायक्रोवेव्ह डज नॉट गो बियॉन्ड 100 डिग्रीज व्हेरी इझिली, बिकॉज ऑफ विच द बॅक्टेरियाज डोंट गेट किल, अँड दॅट्स वाय द it is probably not recommended to use it over and over again, but it is a perfectly fine way. Radiation se manal ta kahi problem nahi hai, it will not harm us ever. Yeah, okay. Yeah, tachi ha, so binding again te je tikhat hota ते तू नाहीतर तुमच्या जिभेवरच्या सेन्सर्सना जाऊन त्याचं बाइंडिंग झालं असतं त्या तिखट कॅप्सिसिनचं, बट नाऊ व्हॉट इट इज डुईंग इज इट इज गेटिंग डिझॉल्व्ड इन द ऑइल ऑर बटर दॅट यू हॅव ॲडेड, अँड इट इज नॉट गेटिंग बाउंड टू युअर रिसेप्टर्स इन द माउथ. सो व्हॉट इज हॅपनिंग इज यू आर नॉट फिलिंग इट ॲज हॉट इनफ. सो दॅट इज द रिझन. कॅप्सिसिन इज सॉल्युबल, आय थिंक इथे होतं बरंच, आय थिंक इट इज स्टील देअर, इफ यू वॉन्ट टू टेस्ट इट, इट इज सॉल्युबल इन बटर ऑर ऑइल. या I think okay, so apan puna ekda nirjat.